केलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी पतंग महोत्सवात सहभाग घेतला यावेळी अमित शहानी सुद्धा पतंग उडवण्याचा आनंद लुटला पंधरा जानेवारीला गांधीनगर आणि अहमदाबाद मधील विकास कामांचं अमित शहाच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर आजच्या या पतंग महोत्सवामध्ये अमित शहानी अगदी कसलेल्या पतंगबाजाप्रमाणे पतंग उडवलेला आहे आणि राजकारणात सुद्धा त्यांनी अनेकांचे पतंग सत्तेचे काटलेले आहेत हे आपल्याला माहितच आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला अहमदाबादमध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यात पटेल यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते गुजरातच्या सत्तेची दोर त्यांच्या हातात आलेली आहे आणि आता गुजरात राज्याला ते किती वर नेतात त्या पतंगासारखं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि जो विश्वास त्यांच्यावरती पक्षानं गुजरातच्या जनतेने दाखवलेला आहे त्यात भूपेंद्र पटेल यांची खरी कसोटी लागणार आहे आणि आज त्यांची पतंग मात्र आकाशात भरारी घेताना दिसली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत पुन्हा एकदा ईडीच्या दुसऱ्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कोविड सेंटर कंत्राट घोटाळ्यामध्ये ईडीनं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना समन्स बजावलं पण ईडीच्या निशाण्यावर चहल नसून राऊत कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांचे पार्टनर सुजित पाटकर आहेत सुजित पाटकर जाळ्यात आल्या संजय राऊत यांना पुन्हा ईडीच्या वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही जर राऊत पुन्हा ईडीच्या फेऱ्यात सापडले तर पर्यायानं उद्धव ठाकरेंना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण जाणून घेऊया ईडीचा हा फेरा कसा असू शकतो पुढच्या काळामध्ये जी चौकशी लागली आहे त्यानुसार पहिल्यांदा इक्बालसिंग चेहेल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना नोटीस गेली गेली त्यानंतर आता पुढे टार्गेटवर सुजित पाटकर त्यांच्या माध्यमातून पुन्हा संजय राऊत आणि संजय राऊत अडचणीत आले की स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंना त्याची झळ बसू शकते त्यामुळे ईडीचा हा दुसरा फेरा राऊतांशी डोकेदुखी ठरू शकतो